आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथे एका माध्यमिक विद्यालयातील 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला आहे. शाळे शेजारीच असणाऱ्या सरकारी विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोमल हनुमंत जाधव असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर फोनलाईन वरून जोडले गेले आहेत. नवनाथ, काय सांगशील अधिक माहिती? सुनील, नक्कीच एक धक्कादायक बातमी समोर आली. बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेजवळच असणाऱ्या सरकारी विहिरीमध्ये मृतदेह आढळल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. कोमल हनुमंत जाधव असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. काल शुक्रवारी कोमल ही नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. शाळेचा पहिला तास झाल्यानंतर सकाळी 11:30 दरम्यान भावाला भेटायला जायचे आहे असे म्हणून आपल्या मैत्रिणीसोबत वर्ग शिक्षिका यांना सांगून सकाळी 11:30 दरम्यान ती बाहेर पडली. त्यानंतर काही वेळाने शिक्षकांनी विद्यार्थिनीच्या घरी निरोप दिला की तुमची मुलगी घरी आलेली आहे. मात्र मुलगी घरी न आल्यामुळं पालकांनी व नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून न आल्यामुळं मुलीच्या पालकांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज शनिवारी पालकांनी आणि नातेवाईकांनी कोमलचा पुन्हा शोध सुरू केला असता हायस्कूल शेजारीच असणाऱ्या सरकारी विहिरीमध्ये हरवलेल्या कोमलचा मृतदेह आढळून आलाय. यामुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. नेमकं की आत्महत्या आहे की हत्या हे मात्र अजून समजलेलं नाही. याबाबत बारामती शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. सुनील, धन्यवाद नवना दिलेल्या माहितीबद्दल. तर डोरलेवाडी येथे एका विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आलाय.